शहरातील घडामोडींचा आढावा घेणार आहे. इंडियन टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया शहरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. डोंबिवली कल्याण परिसरात सतत विद्युत बिले भरमसाठ येत असून जनतेची कंबरडे मोडत आहेत. गेले अनेक दिवस भाजपतर्फे वाढीव वीज बिलाविरोधात आंदोलन छेडण्यात येत असून पण महाराष्ट्र वीज वितरण कंपनी अजूनही ग्राहकांना भरमसाठ बिले वाढवित आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी आज सकाळपासून डोंबिवली कल्याणमध्ये भाजपतर्फे मोठ्या संख्येने आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये आमदार रवींद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, माजी आमदार नरेंद्र पवार सह जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, नगरसेवक नगरसेविका सह भाजपचे स्थानिक अध्यक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून वीज वितरण कंपनीच्या विरोधात वीज बिल कमी करा या घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून टाकला होता. यावेळी कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे म्हणाले, वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात अनेक निवेदन चर्चा करण्यात आल्या तरी वीज बिले भरमसाठ पाठवली जात आहे. नुकतेच कल्याणपूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांना 7 लाखावर वीज बिले आले होते, पण आमदारांनी संबंधित अधिकारी यांच्या बरोबर चर्चा केल्यानंतर त्यांचे बिल कमी करून 3 लाखाचे करण्यात आले. यावरून विद्युत मंडळाचा कारभार कसा भोंगळ सुरू आहे दिसत आहे. जनतेचे म्हणणे आहे, आमदार म्हणून बिल कमी केले जाते मग सामान्य नागरिकांना वेगळा नायक का? एका दुकानदाराला दुकान बंद असता 13 युनिटचे बिल 1200 रुपये पाठवले तर एकाला 110 बिल 18000 पाठवले. किती भोंगळ कारभार महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचा कारभार कोणत्या दिशेने सुरू आहे हा संशोधनाचा विषय आहे. गेले अनेक दिवस भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळावर मोर्चा काढला, शिष्टमंडळ घेऊन गेलो, निवेदनं दिली, अनेक वेळेला सरकारला विनंती केली, परंतु 100% वीज भरणा करणाऱ्या कल्याण डोंबिवली आणि अंबरनाथसारख्या शहरामध्ये वीज ग्राहकांना अजिबात त्यांनी सवलत दिलेली नाही, कुठलंही वीज बिल माफ केलेलं नाही. त्यामध्ये सवलत मिळालेली वीज बिल माफ व्हावं याकरता भारतीय जनता पार्टी नेहमीच प्रयत्न करते. आजही रवींद्र चव्हाण साहेब महाराष्ट्राचे प्रदेशाचे सरचिटणीस आणि आमदार त्यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवलीमध्ये आणि कल्याण जिल्ह्याच्या वतीनं पूर्ण कल्याण जिल्ह्यामध्ये हे आंदोलन आहे. मला खात्री आहे की नागरिक खूप भरडला जातो ह्यामध्ये आणि प्रत्येक नागरिकाची ही व्यथा आहे की जेवढं घरासाठी हप्ता भरावा लागतो बँकेचा तेवढंच महिन्याला जर बिल येत असेल तर आम्ही जगावं कसं ही नागरिकांचा प्रश्न आहे. आणि तोच प्रश्न घेऊन आम्ही उद्धव ठाकरे सरकारला विनंती करतोय की आता तरी तातडीने यामध्ये लक्ष घालून वीज बिल माफ करा, कारण डोंबिवली कल्याणसारख्या ठिकाणी 100% वीज भरली जाते. याकरता आजचं आंदोलन आहे. आमच्या आमदार माननीय गणपतराव गायकवाड यांचं वीज बिल कमी केलं आहे आणि त्यांनी स्वतःहून ती पत्रकारांसमोर वर्तमानपत्राला माहिती दिली की मी आमदार आहे म्हणून माझं कमी केलं आहे, सर्वसामान्य जनतेचं का कमी करत नाही. आणि त्याकरिता आज स्वतः गणपतराव गायकवाडसुद्धा आंदोलनामध्ये सहभागी आहेत. कल्याणमध्ये त्यांचंही तेच मत आहे, माझं जसं बिल कमी केलं तसं नागरिकांचंही बिल कमी झालं पाहिजे, याकरिता हे आंदोलन करते. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क करायचे असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी आपण संपर्क साधू शकता. 9320420420. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.